मित्रांनो, आपण आपल्या खानदेशामधल्या सातपुडा पर्वतरांगा बघितलेल्या असतील. याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री, भारताचा विचार केला तर हिमालय, विंध्य यासारख्या पर्वतरांगा आहेत. या अनेक पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या लहान मोठ्या नद्या आहेत. या खानदेशातली तापी, बोरी सारख्या नद्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा यासारख्या नद्या आहेत. जर भारताचा विचार केला तर गंगा, ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या दिसून येतात. या सगळ्या नद्यांच्या काठी असलेली विविध शहरे सुद्धा आहेत. जसं गोदावरीच्या काठी असलेलं नाशिक शहर आहे, तर यमुनेच्या काठी बसलेलं आग्रा शहर आहे, ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेलं गुवाहाटी शहर आहे. अनेक असे उंच पर्वत, वाहणाऱ्या नद्या यांनी तयार झालेले समृद्ध असे घनदाट जंगल सुद्धा आहेत. या जंगलांमध्ये पशु, पक्षी, प्राणी यांचा अधिवास दिसून येतो. आणि आपल्या भारतामध्ये पर्वत, नद्या आणि जंगल यांच्यामध्ये या पद्धतीने विविधता दिसून येते.